शिंदे फडणवीस सरकार एसटी कर्मचाऱ्यांना काही देणार आहात की नाही। मित्रांनो, टायटल ऐकून आपण हैरान झाला असाल। खरोखरच एसटी कर्मचाऱ्यांची दुरावस्था सर्व राज्यकर्त्यांनी मिळून केलेली आहे। एसटी कर्मचारी वर्षानुवर्ष दारिद्र्य भोगत आहे हे काही नवीन सांगण्याची गरज नाही। आणि याच संतापातून मागील 6 महिन्याचा संप घडून आला। महाविकास आघाडी सरकारने नेहमीप्रमाणे दुर्लक्ष केले, सत्तापालट झाली, वेगवान निर्णय, दमदार सरकार राज्यात स्थापन झालं। राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य केल्यात, शिक्षक कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य केल्यात, अमृत ज्येष्ठ नागरिकांना रापा बसमधून मोफत प्रवास दिला, महिलांना प्रवास भाड्यात 50% सूट दिली, सगळेच वेगवान निर्णय झालेत। मग एसटी कर्मचाऱ्यांच्या बाबतीतच का दमदार सरकार वेगवान निर्णय घेत नाही? आमच्याच हक्काचं देणी, महागाई भत्ता, घरपाडे 1%, वार्षिक वेतनवाढ, या सगळ्याचा फरक सन 2016 बाकी आहे। 1,012 कोटी कर्मचाऱ्यांच्या देणीसाठी सरकार देऊ शकत नाही का? असा सवाल एसटी कर्मचारी म्हणून शिंदे फडणवीस सरकारला आम्ही विचारत आहोत। कारण महागाईचा आगडोम उसळलेला असताना एसटी कर्मचारी दर महिन्याला कर्जबाजारी होत आहे। घ्यायचं कसं आणि घ्यायचं कसं? सरकारने म्हणायचं एसटीचं उत्पन्न वाढवा, पण उत्पन्न वाढवायचं कसं? एसटीकडे गाड्यांची कमतरता आहे, ETIM मशीन व्यवस्थित नाहीत, 1 रुपया उत्पन्नातील 40% सरकारच्या सवलतीपोटी जातात, 20% सरकारच्या प्रवासी करापोटी जातात, टोल टॅक्स, मग राहिलेल्या 40% एसटीचे डिझेलही, पगारही, स्पेअर पार्टही, कंत्राटदाराचे बिलेही कसं शक्य? यातून एसटी कर्मचाऱ्यांना मिळणार तरी कसं? एसटीचं प्रत्यक्ष उत्पन्न दाखवलं जात आहे, पण सरकारकडील जमा होत असलेलं उत्पन्न दाखवण्याची सरकार तसदी घेत नसल्याचे दिसून येत आहे। एसटी कर्मचाऱ्यांना हातात भोपळा दिला जात आहे। राज्यातील 18 लाख शासकीय कर्मचाऱ्यांचे चोचले पुरवण्याचं काम सरकार करत आहे, परंतु एसटीतील 90,000 कर्मचाऱ्यांना वेठविगार बनविले जात आहे। सरकारचा हा दुटप्पेपणा नाही तर काय आहे? एसटी ही सेवा आहे आणि एसटी कर्मचारी जनसेवक। उत्पन्नाचा आणि पगाराचा संबंध काय? तसे बघितले तर राज्यातील कर्मचारी काय कमवतात तरी देखील त्यांना वेळच्या वेळेवर सगळे देत आहेत मग एसटी कर्मचारी सवतीचे आहेत का? असा सवाल एसटी कर्मचारी देवेंद्रजी फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांना करत आहेत। महाविकास आघाडीच्या काळात सदावर्ते, पडळकर, खोत दरेकर सगळेच कसे आकांतांडव करून महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरत होते, पण आता शिंदे फडणवीस सरकार आलेपासून सगळेच कसे शांत झाले आहेत। एसटी कर्मचाऱ्यांची धूळ, आमच्या हक्काची देणी शिंदे फडणवीस सरकार देत नसेल तर हे सरकार देखील एसटी कर्मचाऱ्यांच्या भावनांशी खेळणार सरकार, अशीच समजूत मनाला घालावी लागेल। मित्रांनो, या ठिकाणी देखील सगळे राज्यकर्ते एकाच माळेचे मणे आहेत असा सूर समस्त एसटी कर्मचाऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेला विलीनीकरणाने 7वा वेतन आयोग याद्वारे निघत आहे। मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्कीच कळवा। परत एकदा संघटनाविरहित एसटी कर्मचारी आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत, आपल्याला काय वाटतंय? आपलं मत आपण कमेंटद्वारे या व्हिडिओमार्फत नक्कीच कळवू शकता। एसटी कर्मचाऱ्यांचा आवाज शिवगर्जना। नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा। धन्यवाद।